माऊली रामकृष्ण हरी, हे जे काही माझ्या हातात आहे हे तुम्हाला सुरुवातीला दाखवतो, तुमच्या लक्षात येऊन जाईल। रस्त्याच्या कडेला पुष्कळ प्रमाणात दिसून येते। तर हे आहे अपामार्ग, हे आहे आघाडा, आघाडा अपामार्ग म्हणजे स्वच्छ करणारे। पूर्वीच्या काळी म्हणजे साधारण 500-600 वर्षापूर्वी सांगितलं जातं, जे काही कपडे स्वच्छ करणारी परीट वर्ग ते याचा वापर करत असत। बऱ्याच गोष्टी असतात, तर याचं फायदे तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हाला आश्चर्यचकित व्हाल असं आहे। बघा, ईश्वराने आपल्या म्हणजे मानवावरती खूप मोठे उपकार केलेले आहेत। प्रत्येक वनस्पतीमध्ये असे तत्व दडलेले आहेत, परंतु आपल्याला त्याविषयीची माहीत नाही। आपण परकीयांचं गुलाम झालेलो आहे, परकीयांच्या गोष्टी आपण स्वीकारतो, परंतु आपल्या आजूबाजूला ज्या काही घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो। तर हे जे काय आहे आघाडा, सगळ्यात आता तुम्हाला सांगितलं आश्चर्य वाटेल, सगळ्यात श्रेष्ठ काय हो, तुम्ही वेगवेगळी उत्तर द्याल। सगळ्यात श्रेष्ठ आहे दूध। दूध हे चविष्ट, पौष्टिक, आपल्या शरीरासाठी आवश्यक, परंतु सकाळ सकाळ दुधाऐवजी चहा पिणारी माणसं पुष्कळ प्रमाणात सापडतात। तुम्ही या आघाड्याचं महत्त्व सांगतो तुम्हाला। आघाडा शिब झालं, बघा शिब, शिब येतं पाठीवरती, असं पोटावर छातीवरती शिब येतं। तर काय करायचं, याची पानं वाटायची आणि माल कांगोनीचं तेल त्याच्यामध्ये टाकायचं आणि पेस्ट जरी लावताय तरी शिब कमी होतं। याला तुरे येतात। लहानपणी गोष्ट आम्हाला आठवते, तुरे आम्ही काय करायचो, जाता येता मुलांना मुद्दाम मारायचो, म्हणजे तुरे त्यांच्या कपड्याला लागायचं, काही गमती जमती असतात लहानपणीच्या। तर याच्या तुऱ्याचा रक्तिमुळ्यांवरती सुद्धा वापर करता येतो। याची तुरं वाटून तुम्ही तांदळाची जी काही धोन असते, म्हणजे तांदूळ वाटून, तुम्ही जर तांदूळ वाटल्यानंतर जे काही बारीक वरचं पाणी असतं त्याला तांदळाचं धोन म्हणतात। ते कसं करायचं तुम्हाला सांगेल। त्याच्यामध्ये जे काही बिया आहेत त्या बिया वाटून तुम्ही घेताय, रक्तिमुळ्यांवरती आराम पडतो। पोट दुखत असेल कुठल्याही कारणामुळं, याची दोन पानं चावून याचा रस जरी गिळला तरी पोट दुखायचं थांबतं। इतका फायदा आहे याचा। कितीतरी फायदे तुम्हाला सांगता येतात। याच्या पानांचा वाटून केलेला गोळा, काही लोकांना बघा, जुन्या लोकांना म्हणजे वयस्कर लोकांना किंवा बऱ्याच लोकांना कानामध्ये असा आवाज येतो, सु 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 असा आवाज येतो, त्याला आयुर्वेदामध्ये कर्णनाद सांगितलंय, कर्णनाद। तर काय करायचं, आघाड्याचा क्षार सुद्धा तयार केला जातात, म्हणजे आघाड सर्व आणून जाळून राख तयार करून वरचं पाणी बाजूला करून आटवून अपामार्ग क्षार तयार केला जातो। ते क्षार बऱ्याच आजारात चालतं, विशेषतः मुतखड्यावरती चालतं। तर हे क्षार, अपामार्ग क्षार, अपामार्गाचं वाटून केलेला गोळा आणि तिळतेलामध्ये तुम्ही जर सिद्ध तेल तयार करताय, कानामध्ये टाकताय, तर बघा जे काय कानामध्ये सु सु असा आवाज येतो, वेगवेगळे आवाज येतात, माणसं परेशान असतात, लक्ष लागत नाही, त्यावरती याचा छान पद्धतीने फायदा करून घेता येतो। बऱ्याच गोष्टी असतात याच्या मूळ उपयोगाची। दात दुखलं त्याची काढी करून दात जरी चावलं जरी असं तरी दातातील ठणका क्षणामध्ये थांबतो, इतकाही फायदाच आहे। त्याचा वापर सर्वांनी करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओच्या वेळी, तोपर्यंत रामकृष्णारी।